तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है विधानसभा। अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफळाच उडाला। अरे पवार साहेबांचा नाद करता काय, नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो। अरे भले भले थकले, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट बहुमतानेच असा खटका पडला पाहिजे ना, तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे। तर शिट्ट्या मारल्या घोषणा देऊन चुळत नाही, आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा। आणि सगळ्यांनी जाताना खुणगाठ बांधायची, मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ही सगळ्यांनी खुणगाठ बांधायची। यात मी सुद्धा असणार आहे, मी तर साहेबांना शब्द देतो, 12 ची 12 साहेब आणून घाली तो 12 ची 12। निलेश लंकेचे बोलतो ना तेच करतो, आणि जे करतो तेच बोलतो, तुम्ही काय काळजी करू नका। मी तर कसा पहिलवान आहे माहिती ना, डायरेक्ट डासा कोल्या भरतो ना डाव पुढल्याचा डायरेक्ट आउटच, मुळे काय काळजी करू नका। पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे, मी खासदार झालो, मी तर बऱ्याच जणांना विचारला अरे मी खरंच खासदार झालो का काय, अरे येडे झालो खासदार तू। मग नंतर तात्यांना विचारलं, म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही ना बदलायचं, म्हणलं सर्टिफिकेट नाही ना बदलायचं, ले आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले। पण ते कसं निसताले 200 किलोचा असला पण कसा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असच। आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय, आता विधानसभेसाठी तयारीला लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्यावर घेतलं ना, त्या पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना, सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन टाकशी तू। आता दिल्लीत पहा मला पाठवलं ना 8 जणांना, बघा आम्ही पण कसं काम करून दाखवी तू। संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडितो संसदांनी। हे तर आमचं कसं आहे, आमचं काम हटके, काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी। आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला, मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिताचे नियम मला एवढं कळत नाही, म्हटलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी। ते मला म्हणले जरा कळ काढ, दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगलाला म्हणले तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम निघायचाच नाही, म्हणलं एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय। निम्मा अंदाज घेतलाय मी इकूनच, कसं जायचं कुठल्या मार्गे जायचं, पण बरोबर करीत असतो काळजी करू नका। आपण काम करणारा माणूस आहे, काम करून दाखवणारा माणूस आहे, ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी। पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी, पवार इज द पॉवर। आणि सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांचा, पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भल्यांना। हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे, त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार, आता लय जणांना बोलायचं। सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थांबतो। रामकृष्ण हरी, जय राष्ट्रवादी। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।